नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे फय्याज शेख। विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। माझ्यासोबत आपण डिस्कस करत आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठीचा जीएस पेपर 2, ज्याच्यामध्ये आपण संविधान, भारतीय राज्यघटना, गव्हर्नन्स आणि कायदे या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये कायदे हा महत्त्वाचा टॉपिक आहे। साधारणतः 8 कायदे, सुसंबद्ध कायदे या हेडिंगमध्ये दिलेले आहेत आणि सेपरेटली आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पण अभ्यास करायचा आहे। तर एक 9-10 कायदे आहेत। कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट हा पेपर 3 मध्ये त्यांनी शिफ्ट केलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे आता 9 कायदे राहिलेले आहेत। त्यापैकी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे माहितीचा अधिकार कायदा, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005। आता हा कायदा राज्यसेवा आणि राज्यसेवा मुख्य म्हणा किंवा कंबाईनचे मुख्य म्हणा, पीएसआयचे मुख्य, त्या सगळ्यांना 5 मार्कासाठी विचारला जातो। राज्यसेवेला 3-3, 4-4 मार्कांना हा कायदा वेळोवेळी विचारलेला आहे असं आपल्याला दिसतं। तर आजचा हा जो यूट्यूब सेशन आहे तो 2 भागामध्ये घेऊया आपण, आणि त्या 2 भागामध्ये घेण्याचं कारण की माझा पुरेपूर प्रयत्न राहील की आपण हा कायदा, तुम्ही जर 1-1.5 तास इन्व्हेस्ट करतच आहात या लेक्चरमध्ये, माझा पुरेपूर प्रयत्न राहील की या 1-1.5 तासामध्ये आपण सर्व गोष्टी थरोली डिस्कस करूया, पीवायक्यूज पण पाहूया, कशा प्रकारचे प्रश्न आयोगाने वेळोवेळी विचारलेले आहेत त्यांच्याकडे कशा प्रकारे आपल्याला पाहता येईल आणि त्यांना पाहत पाहत कशा प्रकारे अभ्यास करता येईल या गोष्टींकडे पण आपण थोडस पाहूया। मग थोडासा मध्ये आर्टिकल्स वगैरे पाठ करण्याचा भाग पण राहील, तो थोडासा कदाचित बोरिंग जाणू शकतो, पण ठीक आहे। आता काही गोष्टी पाठ करून जर तुम्हाला सरकार अधिकारी बनवत असेल तर आपली कोणाचीच हरकत नसावी त्या गोष्टी पाठ करण्याला। तर ठीक आहे, विदाउट मच अडू आपण लेक्चर स्टार्ट करूया। माझं नाव आहे फय्याज शेख। 2019 राज्यसेवा परीक्षेमध्ये माझी कक्षा अधिकारीपदी निवड झाली होती। तर आता विदर्भ आयएएस अकॅडमीचे सागर सर जे आहेत ते माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि त्यांनी मग सांगितलं आम्हाला की यार तुम्ही या सगळे जण तुमची टीम घेऊन या आणि आमच्याकडे एक बॅच घ्या। मग आम्ही आलो, बॅच पण सुरू केली, इंटिग्रेटेड बॅच झाली होती। मग इंटिग्रेटेड बॅचच्या नंतरही मुलांचा रिस्पॉन्स असा आला की सर इंडिव्हिज्युअल सुरू करा। मग आमचंही आता आमची पण जॉईनिंग येणेच आहे, त्यामुळे आमचंही ठरलं की ठीक आहे चला, विद्यार्थ्यांची सोय व्हायला पाहिजे, काही जणांच्या इकॉनॉमिक कन्सिडरेशन्स पण असतात, त्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून आम्ही इंडिव्हिज्युअल कोर्सेस लॉन्च केले। त्यामध्ये ते सागर सर यांची अकॅडमी आहे, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, म्हटले की ठीक आहे चला तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये। मग आता सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर जावं आणि ज्यांचा जेवढा अभ्यास झाला त्यानुसार ते कोर्सेस त्यांना लावता यावेत अशा हेतूने आम्ही इंडिव्हिज्युअल बॅचेस लॉन्च केलेले आहेत। या बॅचेसमध्ये जे काही आहे ते तुम्ही इथे पाहू शकता। त्याच्यापुढे ही आमची सगळी टीम आहे। ह्याच्यापुढे हा आहे एज्युकेशन ट्री मीडियाचा विदर्भ आयएएस अकॅडमीचा ॲप, तो तुम्ही प्ले स्टोअरवर जा, ॲप डाउनलोड करा, iOS आणि अँड्रॉइड दोन्हीवर अवेलेबल आहे। तर आता नॉलेज इज पॉवर, आठवते का गेम ऑफ थ्रोन्स, मीम्समध्ये आयुष्य चाललंय आपलं। पण एक आहे की माहितीचा अधिकार या विषयावर आपण जेव्हा चर्चा करतो तर माहिती असणे का महत्त्वाचं आहे आणि माहितीचा अधिकार हा लोकांना का मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून या कायद्याची पार्श्वभूमीबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया। म्हणजे भारत हा लोकशाही देश आहे। लोकशाही देशामध्ये काय होतं, आपण इथे प्रजा नाहीये, एखाद्या राजाची प्रजा असते, आपण लोकशाही देशाचे नागरिक आहोत। हा फंडामेंटल डिफरन्स आपल्याला एक नागरिक म्हणून पण आणि एक MPSC करणारा भावी अधिकारी म्हणा, एक सुजाण प्रशासनात जाणारा व्यक्ती म्हणून म्हणा, आपल्याला हा डिफरन्स समजून घेतला पाहिजे की आपण प्रजा नाहीये, आपण नागरिक आहोत। मग नागरिक आहोत या अर्थी सरकार जे आहे ते सरकार आपले रूलर्स नाहीयेत, ते राज्यकर्ते नाहीयेत, ते सत्ताधीश नाहीयेत, ते काय आहेत, ते गव्हर्नमेंट आहेत, ते फक्त गव्हर्न करत आहेत, राईट। आज ते आहेत, उद्या दुसरा कुणी राहील। मग इथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की लोकशाहीमध्ये नागरिकाचा जो आहे तो टोल जो आहे, नागरिकाचा जो वेट जो आहे तो आपण वाढवत आहोत। कसं वाढवत आहोत, तर नागरिकांना आपण हक्क दिले पाहिजे। आधीच्या काळात राजा काय करायचा ते प्रजेला काही देणं घेणं नव्हतं म्हणण्यापेक्षा प्रजेला ते जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा किंवा राजाला प्रश्न करण्याचा अधिकारच नव्हता। राजाच्या जे मनात येईल तो ते करायचा। पण लोकशाहीमध्ये काय होतं की लोकशाहीमध्ये सरकार जे काही करेल ते जाणून घेण्याचा, माहीत करून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे। हा थॉट हळूहळू यायला लागला। ज्या प्रकारे
हळूहळू हळूहळू आपण एका कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसीच्या दिशेने वाटचाल केली, एक पूर्ण जगभरात एक मानवी हक्कांच्या दिशेने वाटचाल झाली. त्यामध्ये एक विषय आला की ज्या प्रकारे जर मानवाला प्रत्येक मानवी हक्क आहेत आणि त्याला एका समाजामध्ये एका लोकशाही व्यवस्थेमध्ये जर जगायचं असेल, त्या जगण्याचा एक महत्त्वाचा हक्क आहे तो म्हणजे माहितीचा अधिकार. मग माहितीचा अधिकार का गरजेचा आहे? तर आता आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे मूलभूत हक्कांचा. आर्टिकल 19 मध्ये आपल्या संविधानाच्या काय सांगितलेलं आहे की आपल्याला भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे. मग भाषण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याशी माहितीच्या अधिकाराचं काय देणं घेणं? समजा मला काही बोलायचं आहे तर मग त्यामागे मला काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. आणि एक नागरिक म्हणून मला सरकारला जर प्रश्न विचारायचे असतील, सरकारच्या कामगिरीवर जर मला काही बोलायचं असेल, सरकारच्या कामावर टीका करायची असेल, तर सरकारला किती पैसा आला, कुठे गेला, सरकारने कशा प्रकारचे निर्णय घेतले, काय निर्णय घेतले, या सगळ्या गोष्टींच्या नंतरच मी त्या गोष्टीवर भाष्य करू शकतो. राईट? इवन म्हणजे सरकारचा विषय जरी सोडला तरीही नॉर्मली पण बोलताना आपल्याला काहीतरी माहीत असणं गरजेचं आहे. माहीत नसताना बोलल्यावर मग आपली परिस्थिती कंगना रणावत सारखी नको व्हायला. त्यामुळे भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हे आहे. आणि कलम 19 मध्ये आपण पाहिलं जो आहे जीवितचा आणि स्वातंत्र्याचा हक्क, त्याच्यामध्येही सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की जीवितचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क जर तुम्हाला एस्टॅब्लिश करायचा असेल तर त्याच्यामध्ये राईट टू नो हा एक महत्त्वाचा अंग आहे. समजा एक नागरिक म्हणून मी माझे पैसे सरकारला टॅक्स मध्ये देतोय. आज आपण पर लिटर पेट्रोल आणि डिझेल जो दररोज भरतो, त्या प्रत्येक लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल मध्ये आपण काही पैसे सरकारला टॅक्स म्हणून देतोय. मग आपण पैसे देतो ते उगाच देतोय का? नाही. सरकारकडून आपल्याला काही काम करणं अपेक्षित आहे. मग ते काम होत आहेत का? नाही. माझ्याकडून गेलेला पैसा सरकार व्यवस्थितपणे वापरत आहे का? नाही. हे मला माहीत असण्याचा अधिकार आहे. दिस राईट टू नो हा एक इनएलियनेबल पार्ट आहे राईट टू लाईफ अँड लिबर्टीचा. जगण्याचा हक्क म्हणजे फक्त जनावरासारखं जगण्याचा हक्क नाहीये, तर त्याच्यामध्ये डिग्निटी असली पाहिजे, त्याच्यामध्ये प्रतिष्ठा असली पाहिजे. आणि त्या प्रकारचं जीवन आपल्याला जर सुनिश्चित करायचं असेल तर राईट टू इन्फॉर्मेशन फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आता राईट टू इन्फॉर्मेशन आला समजा, तर मग काय होतं? राईट टू इन्फॉर्मेशन आली मग आपण आता राईट टू इन्फॉर्मेशन कायद्यामध्ये काय केलं त्यांनी की 10 रुपये फक्त देऊन आपण अपील रिक्वेस्ट फाईल करू शकतो. आता तर ऑनलाईन आहे, ऑनलाईन फक्त 10 रुपये पे करायचे, अपील फाईल करायची, ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटला जातं आणि त्यांना काहीही करून 30 दिवसाच्या आत ती इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागते. समजा कुणाच्या जीवितचा आणि स्वातंत्र्याचा विषय असेल तर 48 तासांच्या आत इन्फॉर्मेशन द्यावी लागते. म्हणजे इथून काय झालं, इथून सरकारला इन्फॉर्मेशन पब्लिक सोबत शेअर करायची आहे. त्यामुळे काय झालं, सरकारमध्ये पारदर्शीपणा आला, ट्रान्सपरन्सी आली. राईट? सरकारला काहीही करून जे काही पैसे ते खर्च करत आहेत ते कुठे करतोय, काय करतोय वगैरे सगळं ओपन अप व्हावं लागतं. त्यामुळे पारदर्शीपणा आला. मग प्रत्येक पैसा असेल, प्रत्येक निर्णय असेल, तो का घेतला, कसा घेतला, कशामुळे घेतला, या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. त्यामुळे काय झालं, त्यामुळे उत्तरदायित्व आलं. म्हणजे काय झालं, सरकार आपल्या प्रत्येक निर्णयामागे उत्तरदायित्व आलं, सरकार अकाउंटेबल आहे, रिस्पॉन्सिबल झाली. त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे, हा पैसा आम्ही इथे केले, हा निर्णय आम्ही ह्याच्यामुळे घेतला. राईट? आता हेही जे आहे, आता समजा कालच ती न्यूज निघाली होती पेगॅसस सॉफ्टवेअरची, तर त्याच्यावर बोलायचंच म्हणजे जगभरातील 16 प्रतिष्ठित न्यूजपेपर एजन्सीज आणि जवळपास 80 अधिक पत्रकारांनी मिळून हा एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, इस्रायलमध्ये एक NSO म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीचा हा पेगॅसस म्हणून स्नूपिंगचा सॉफ्टवेअर आहे. स्नूपिंग म्हणजे पाळत ठेवण्याचा. आणि त्या NSO कंपनीचं वैशिष्ट्य काय आहे, ते फक्त सार्वभौम सरकारांनाच आपलं सॉफ्टवेअर विकतं. मग आणि त्यांचा हेतू काय आहे की सार्वभौम सरकार काहीतरी हे करतील क्राईम वगैरे, टेररिझम वगैरे अडकवण्यासाठी. मग बऱ्याच वेळा काय होतं, पेगसिसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना कळालं की वेगवेगळ्या सरकार ज्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये या पेगसिसचा वापर करून फक्त आणि फक्त जर्नलिस्ट असतील किंवा
ऑपोजिशन लीडर्स असतील त्यावर पाळत ठेवण्यात आली. आता या मुद्द्यावरून एक प्रश्न येतो की हा पेगासस सॉफ्टवेअर खरेदी करणं किंवा मग त्याच्यासाठी पैसा घेणं किंवा मग लोकांवर जेव्हा तुम्ही पाळत ठेवता मग ती कोणत्या कायद्याअंतर्गत ठेवता, त्यामुळे त्याचा कुणाला हक्क आहे, आता हे सगळं जर केलं असेल तर मग कुणी केलं असेल, का केलं असेल. आता या सगळ्या गोष्टी एका लोकशाहीमध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये आता काही जण आता PIL मध्ये जातील किंवा RTI वगैरे टाकलं जाईल वगैरे वगैरे गोष्टी होतील, तर इथून काय होतं, इथून नागरिकाला एक शक्ती प्रदान केलेली आहे, राईट. मग काय होतं, मग ते असेल किंवा आता आपल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत कॅगच्या रिपोर्ट मधून असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी RTI टाकून लोकांनी मोठमोठे करप्शन स्कॅन्डल्स बाहेर काढलेले आहेत, मग त्यामुळे काय होतं, एक भ्रष्टाचार विरहित समाज व्यवस्था निर्माण करणे पण आपल्याला सोपे जाते RTI मुळे. ठीक आहे, हा झाला कॉन्टेक्स्ट. आणि यामुळे पीटर वेलिशने काय म्हटलं होतं, नॉलेज इज पॉवर. मग आता इथे आपल्याला काही गोष्टी आहेत की राईट टू इन्फॉर्मेशन जेव्हा बद्दल जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा पहिल्यांदा ह्याचा जो एक लेजिटिमेट लीगल फॉर्मॅटमध्ये याचं जे अस्तित्व आलं ते 1766 स्वीडनमध्ये, ठीक आहे. मग 1946 अमेरिकेमध्ये पण ह्याच्याबद्दल कायदा निर्मिती झाली आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये पण त्याबद्दल चर्चा झाली आणि त्यामध्ये तो विषय रेज केला गेला. आमसभेने पण 1946 मान्य केलं की व्यक्तींना माहिती असण्याचा अधिकार पण असला पाहिजे. मग 1948 आपण मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा साईन केला, मग त्याच्यामध्ये पण राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू सीक इन्फॉर्मेशन म्हणजे एक नागरिक म्हणून माहिती मागण्याचा, माहिती जाणून घेण्याचा पण अधिकार आपल्याला आहे. मग 1982 इथे, अच्छा 1966 हे जे इंटरनॅशनल कोव्हेनंट फॉर सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स असेल, मग 1966 अमेरिकेचा एक व्यवस्थित मेजर कायदा आला होता, फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट. मग 82 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये झालं, 83 कॅनडा, 85 UK आणि डेन्मार्क, 97 आयर्लंड, 2000 पाकिस्तान, 2008 चीन आणि बांगलादेश. हे कशासाठी, तर ह्याच्यावर पण वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. राज्यसेवा मुख्यला पण या गोष्टीवर प्रश्न विचारले गेले आहेत. मेन कंट्रीजची मी नावं जेवढं मला वाटलं त्यानुसार लिहिलेले आहेत. बघा इथे लगेच आपल्याला प्रश्न पण दिसेल, काय प्रश्न, राज्यसेवा मुख्यच्या 2017 ह्याला प्रश्न विचारला होता, मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा या वर्षी पारित झाला, आताच आपण पाहिलं 1948. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की वैश्विक या मानवी हक्काबद्दल तुम्ही पेपर 3 वगैरे पण डिटेलमध्ये अभ्यास कराल, तिथून तुम्हाला लक्षात येईल की मग कशा प्रकारे आपण एक मानवी हक्क जे असतील किंवा नागरिकांचे जे हक्क असतील त्यांच्या जनरेशन्स होत्या, फर्स्ट जनरेशन राईट, सेकंड जनरेशन राईट, थर्ड जनरेशन राईट, मग आपण हळूहळू मानवी हक्काकडे जो आपला प्रवास जो झाला तो साधारणतः सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये काय झालं होतं, सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिटलरने ज्यू लोकांचा नरसंहार केला होता, तब्बल 60 लाख ज्यू लोकांची त्याने निर्घृण हत्या केली होती. मग तिथून आपल्याला असं दिसलं की ठीक आहे, एखाद्या राज्याने एखाद्या लीडरने आपल्या कंट्रीमध्ये काहीही केलं तर जमणार नाही, कारण तो कायदा काहीही बनवेल आणि त्या कायद्यानुसार काही पण करेल असं चालणार नाही. तर मूलतः व्यक्ती जेव्हा माणूस म्हणून जन्माला येते तेव्हाच त्याला काही हक्क प्राप्त झालेले असतात आणि त्या ते जे हक्क आहेत त्या हक्कांचं हनन कोणतीच सरकार करू शकत नाही, कायदे बनवून पण तुम्हाला तसं करता येणार नाही, असा एकंदरीत मानवी हक्कांचा फिलॉसॉफी होती आहे किंबहुना. तर मग हे आपल्याला कळालं की हे सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर झालं आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतरच आपण युनायटेड नेशन्स वगैरेची पण स्थापना केली आणि मग त्याच सुमारास साधारणतः सेकंड वर्ल्ड वॉर आपल्याला माहिती 1939 ते 1945 पर्यंत चाललेला आहे. मग वैश्विक जाहीरनामा मानवी हक्कांचा जो आहे तो याच सुमारास काहीतरी केलेला असेल, त्यामुळे हे इथे येईल, 1927 येत नाही कारण हे फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या नंतरची डेट आहे. 1966 जे ICCPR वगैरे आहे ते झालेलं आहे, 1993 पण हे नाही येते, तर 50 वर्ष लेटच झालं. थोडस समजा मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याची डेट आपल्याला आठवत जरी नसेल तरी थोडस असं आपण विचार करायचं, प्रश्नाला वाचायचं आणि थोडस आणि
डेट्स पण आपण अशा प्रकारे लक्षात ठेवायच्या, कुठलीही घटना जेव्हा घडते तेव्हा तिच्या मागे एक कॉन्टेक्स्ट असतो. बऱ्याच वेळा तो कॉन्टेक्स्ट आपण समजून घेतला तर मग अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा असतात ना, जेव्हा गॅप मोठा दिलेला असतो, ठीक आहे, 20-20, 30-30, 40-40 वर्षांचा, तेव्हा आपण कुठल्या तरी एका बॉक्समध्ये आपल्या आन्सरला टाकू शकतो. सोपा प्रश्न होता असो. मग आता इथे तेच आपण राज्यांची लिस्ट का पाहिली, तर यासाठी. आता हा सिलेबस मध्येच आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे, पण याच्यामुळे आपला काही फायदा होतोय का? विशेष फायदा होत नाही, 25% फायदा होतोय. आता आपण पाहिलं की अमेरिकेचा कायदा हा 1946 झालेला आहे. विशेष म्हणजे 1966 पण अमेरिकेचा मेजर कायदा झाला, पण पहिला त्यांचा झाला होता तो 46. मग हे आपण आता जस्ट पाहिलं, त्याच्यानुसार आपला आन्सर येतो ए, पहिला ऑप्शन आन्सर येतो. मग युनायटेड किंगडमचं काय आलं याच्यामध्ये, एच जर 1 आलं तर हे 1985 आणि सीच जर 3 आलं तर हे 1982. म्हणजे प्रॉपर जे आन्सर आहे ते आयोगाने या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता हा तिसरा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कातच अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त डॅश असेल. आता इथे बघा, विचार करा, ठीक आहे, समजा. आता हा तर फार सोपा प्रश्न आहे, आर्टिकल 19 असणारच आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. एवढं माहीत नसेल तर मग आपल्या अभ्यासामध्ये फार मोठी चूक होते, तो आपण लवकरात लवकर ती चूक दुरुस्त केली पाहिजे. पण समजा इथे दुसरा कोणता असेल की तेवढी क्लॅरिटी नसली असती, तरीही थोडस काय विचार करायचा, हा हक्क कुणाला आहे? तर हा हक्क नागरिकांना आपण दिलेला आहे ना, सरकारी दफ्तरांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांना दिलेला नाहीये, एवढं तरी डोकं चालतं. हे दोन ऑप्शन कटले, मग राहिलं 15 आणि 19. मग 15 आपल्याला माहिती आहे, भेदभाव करू नये या टाईपचा तो अधिकार आहे, राईट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन. मग तो इथे आन्सर आपला 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि तोच आपण कायदा, त्या कायद्यानुसार आपल्या आपल्या नागरिकांना माहितीचा अधिकार दिलेला आहे. आता मग माहितीचा अधिकार भारतामध्ये 2005 कायदा झाला तर लगेच 2005 सडनली उठले आणि कायदा बनवला असा आहे का? नाही, तर त्याचा काहीतरी एक प्रवास आहे. गांधीजींनी सरकार ही एक ट्रस्ट असते असं सांगितलं होतं, म्हणजे सरकारसाठी त्यांनी ट्रस्टीशिप ही संकल्पना मांडली होती की तुम्ही जे काही सरकारमधले लोक आहात, जे सरकारमधले जे काही कामं करतात, सरकारमधला जो पैसा हँडल करताय, तो लोकांनी तुमच्याकडे दिलेला ट्रस्ट आहे, तुम्ही ट्रस्टीशिपचे लोक आहात, तुम्ही त्यानुसार विचार करून चालवा. मग गांधीजींची ही जी विश्वस्त संकल्पना आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे लोकांना माहिती असण्याचा अधिकार आहे ह्याचं मूल दिसून येतो. 1975 राजनारायण विरुद्ध राजस्थान केसमध्ये पण सुप्रीम कोर्टने सांगितलं की आरटीआयचा अधिकार आहे. 1977 काय झालं, मोरारजी देसाई जनता सरकारच्या एक्सपेरिमेंटमध्ये पीएम बनले होते. मग त्याच्या आधी काय झालं होतं, 75 ते 77 पर्यंत अंतर्गत आणीबाणी डिक्लेअर केली होती. मग त्यावेळेस काय झालं, लोकांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या हक्कांचं फार मोठं हनन झालं होतं, ती आपल्या लोकशाहीवरच एका अर्थाने गदा आणलेली होती. मग तिथे काय झालं, तो विषय 75 ते 77 पर्यंत चालला. मग तेव्हा सरकारवर आरोप पण झाले की तुम्ही सरकारी मशिनरीचा फार चुकीचा वापर करताय, इंदिरा गांधीवर असे आरोप केले गेले होते. मग त्यांनी इमर्जन्सी बंद केली आणि नंतरचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये मोरारजी देसाई यांनी सांगितलं की आम्ही एक ओपन सरकार या ठिकाणी आणू, ओपन म्हणजे एक ट्रान्सपरंट असेल, आम्ही काय करतोय ते पब्लिकला सांगत जाऊ, जेणेकरून पब्लिकला आमच्याकडून भीती राहणार नाही, पब्लिकच्या हक्कांचं संरक्षण केलं जाईल. त्यात त्यांनी सांगितलं की ज्याप्रकारे इंदिरा गांधीजींनी समजा इंटेलिजन्स ब्युरो आणि वगैरे तत्सम ज्या काही गुप्तहेर संघटना आहेत, त्या गुप्तहेर संघटना त्यांनी पॉलिटिकल लीडर्स असतील, जर्नलिस्ट असतील, ऑपोजिशनचे लोक असतील, त्यांच्या मागे जे लावले होते किंवा त्यांचा जो दुरुपयोग केला होता तसं आम्ही करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. आणि मग सरकारी गुप्ततेमागचा एक फार महत्वाचा अंग होता ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 गुप्तता कायदा होता तो. मग त्यांनी सांगितलं की आम्ही या गुप्तता कायद्यामध्ये पण चेंजेस करू. तसा त्यांनी एक अभ्यासगट पण बनवला होता, पण अनफॉर्च्युनेटली अभ्यासगटाचा अहवाल असा आला की ऑफिशियल सिक्रेट ऍक्टला तसंच ठेवा. मग तो विषय तिथेच थांबला. मग त्याच्यानंतर आहे फर्स्ट जजेस केस जी आहे आपली 1982 ची आहे, आय थिंक.
मग त्याच्यामध्ये काय झालं होतं, एसपी गुप्ता विरुद्ध भारत सरकार केस फर्स्ट जजेस केस आहे, त्याच्यामध्येही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आर्टिकल 19(1)(a) जो भाषण आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे त्याच्यामध्ये आरटीआई अंतर्भूत आहे. मग 1986 कुलवल विरुद्ध जयपूर मनपा केसमध्ये पण सांगितलं की आरटीआय आहे. या डिटेल्स कशासाठी, या फार जमा कशामुळे केल्या, तर कुठे ना कुठे जर प्रश्न विचारला कधी तर आपल्याकडे मटेरियल असलं पाहिजे. आता इथे परत ऑफिशियल सिक्रेट ऍक्टचं मी मेन्शन केलं होतं, त्याच्यावरचा एक प्रश्न 2018 विचारला होता. कारण तोपर्यंत ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट जे आहे OSA 1923 हा कायदा सिलेबसमध्ये होता. आता तो कायदा नवीन सिलेबस जो रिवाईज केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं मेन्शन नाहीये, त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न येणार नाही. पण तरी ह्याच्यामध्ये कशा प्रकारे करता येईल बघा, माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुप्तता अधिनियम या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील. हे बरोबर आहे, कारण आपण माहितीचा अधिकार कायदा आणलाच त्यासाठी होता की आपल्याला एक ट्रान्सपरंट एक सिस्टम उभी करायची आहे. त्यामुळे जर OSO खाली जर ठेवलं तर मग काय होईल, कुठल्याही रिक्वेस्टला डिनाय केलं जाईल. मग दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हेरगिरी करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. आता ठीक आहे, तुम्हाला OSO मध्ये माहीत जरी नसलं तरी आपल्याला हे माहिती आहे की आरटीआय मध्ये असं काही नाहीये, हेरगिरी वगैरे हेराफेरी आरटीआय मध्ये नाहीये, त्या त्या सीनशी आरटीआयला देणं घेणं नाहीये. मग या कायद्यामध्ये कसा आहे प्रकार की फक्त आरटीआय तुम्ही फाईल कराल, त्याच्यात तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल, नाही मिळालं तर तुम्ही अपील कराल आणि मग त्या संबंधित अधिकाऱ्यावर मॉनिटरी त्याला फाईन लावलं जाईल. त्यामुळे हेरासाठीच्या गुन्ह्याची तरतूद आरटीआय मध्ये नाहीये, त्यामुळे बी चूक होतं आणि त्यामुळे आपलं आन्सर येतं ए बरोबर बी चूक. ठीक आहे, मग आता 1988 मध्ये रिलायन्स पेट्रोकेमिकल लिमिटेड वर्सेस इंडियन एक्सप्रेस न्यूज. आता ह्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेसने रिलायन्स पेट्रोकेमिकलच्या बद्दल इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलं होतं. मग रिलायन्स सुप्रीम कोर्टात गेलं, तिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एखाद्या कंपनीमध्ये जर काही विशेष आणि वेगळं चालू असेल ज्याच्यामध्ये पब्लिकला धोका होऊ शकतो किंवा पब्लिकच्या हितसंबंधांना ते अहितकारक असेल तर मग राईट टू नो पब्लिकला आहे. आणि इथे सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21 मध्ये सांगितले ते करेक्ट. आतापर्यंत आपण आर्टिकल 19 मध्येच पाहत होतो, या केसमध्ये आर्टिकल 21 ला सांगितलं. आता 1989 ला राष्ट्रीय मोर्चा सरकार आलं, ह्याचा कॉन्टेक्स्ट काय होता आपण मागच्या लेक्चरमध्येही पाहिलं होतं की राजीव गांधीचं सरकार आलं, त्याच्यामध्ये बोफोर्सचा स्कॅम झाला. मग त्या स्कॅमला फार जास्त चर्चा झाली, त्याच्यामध्ये तो पब्लिकचा डिस्कशनचा विषय झाला होता. मग तेव्हा VP सिंग राष्ट्रीय मोर्चा घेऊन आले आणि त्यांनी आपल्या कॅम्पेनमध्ये असं सांगितलं की आम्ही आरटीआय कायद्याला संवैधानिक संरक्षण देऊ इनफॅक्ट, आणि OSO मध्ये आम्ही पण सुधारणा करू, OSA मध्ये आरटीआय संविधानात टाकू. मग 1993 अहमदाबादमध्ये ही एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी आरटीआय कायद्याचा मसुदा बनवला होता. काय होतं, कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च काउन्सिल, त्यांनी म्हणलं की हा कायदा आहे आम्ही बनवलेला तसा तुम्ही करा. मग 1994 मजदूर किसान शक्ती संघटन, या संघटनेचं काम 1990 पासून चालू आहे, अरुणा राव यांच्या नेतृत्वाखाली हे काम चालू होतं. त्यांनी काय केलं की राजस्थानमध्ये ते गावोगावी जायचे आणि जनसुनवाई घ्यायचे. तुम्हाला त्यांच्या युट्यूबवर फार चांगले चांगले व्हिडिओज पण वगैरे अवेलेबल होतील, ज्याच्यामध्ये हे मजदूर किसान शक्ती संघटनेचे लोक अधिकाऱ्यावर दबाव टाकायचे की तुम्ही या स्कीममध्ये किती बजेट सँक्शन झालं, किती पैसे मिळाले, काय झालं. मग त्या सगळ्या गोष्टी घेऊन, त्या सगळ्या फाईल ठेवून की ठीक आहे तुम्ही सांगितलं की या स्कीममध्ये एवढे बेनिफिशरीज होते, एवढे लाभार्थी होते, मग ते त्या गावात जाऊन जनसुनवाई घ्यायचे आणि त्या जनसुनवाईमध्ये ते लोकांना विचारायचे की हा ठीक आहे एवढ्या लोकांचं नाव दिलंय सरकारने की तुमच्या घरी असं असं समजा टॉयलेट बांधून झालंय, मग ते लोक म्हणायचे की नाही नाही झालं नाही वगैरे. अशा प्रकारे त्यांनी मग सरकारवर फोर्स करायला सुरुवात केली की तुम्ही आम्हाला डेटा द्या, आम्हाला बघायचा आहे. मग तिथून राजस्थान सरकारवर पण प्रेशर पडत गेलं. मग 1996 हे सगळे जे लोक आहेत, एला अरुणा रॉय असतील, आपले प्रशांत भूषण वगैरे असतील किंवा मनीष सिसोदिया वगैरे, हे सगळे लोक जे आहेत अरविंद केजरीवाल यांनी 1996 हे
नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स RTI सुरू केला. यांनी मग 1996 न्यायाधीश PB सावंत जे होते ते प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, त्यांनी पण एक स्वतःचा मसुदा बनवून दिला होता की अशा अशा प्रकारचा RTI कायदा असू द्या. मग त्याच्यानंतर HD शौरी जे होते त्यांचाही अभ्यास गट इथे होता. 2002 अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये माहितीचे स्वातंत्र्य कायदा हा बनवण्यात आला होता. मग 2005 काँग्रेस प्रणित UPA सरकार आलं, त्यांनी या कायद्याला रिपील केलं आणि हा कायदा बनवला. त्याला मान्यता 15 जून 2005 मिळाली आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा अंमलात आला. मग त्याच गोष्टीवर सिंपल प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे PYQ अनालिसिस नावाचा प्रकार काय असतो? तर समजा आता आपल्याला दिसतंय की 2017 असा प्रश्न विचारला होता, सॉरी 2017 प्रश्न विचारला होता की माहितीचे अधिकार अधिनियम 2005 यास राष्ट्रपतींनी डॅश रोजी मंजुरी दिली. आपल्याला माहिती आहे की 15 जून 2005 मंजुरी दिली. मग इथून आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात. PYQ अनालिसिस का करायचं? तर ते या गोष्टीसाठी करायचं. इथे आपल्याला कळालं की कशाप्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. मग इथे परत 1990 माहितीचा अधिकार चळवळ सुरू झाली, जेव्हा संघटनेने राजस्थानमधील दुष्काळ निवारणाच्या कामासंबंधी नोंदी आणि कामगारांचे लेखे यांची मागणी केली. मग दुष्काळ निवारणासाठी जे काही कामं केले त्याचे सांगा कोणते कोणते आहेत. आता इथे या प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला, थोडस कन्फ्युजिंग दिलेलं आहे. थोडस कुठे आपण थोडस लॉजिक लावू शकतो का की कामगार हा शब्द मराठी आहे, आपण थोडस पाहिलं की हे तिकडे नसेल, त्यामुळे फक्त हा एक टॉपिक आपल्याला चेंज करता येऊ शकतो. आता इथे श्रमिक या शब्दाचा अर्थ पण मजदूर असाच होतो, त्यामुळे मजदूर किसान मजदूर संघटना लॉजिकल नाही वाटत, त्यामुळे हे पण कट होतं. आता इथे विचारायला मजदूर किसान संघर्ष संघटना, मजदूर किसान शक्ती संघटना, आणि तुम्हाला काहीच माहीत नसेल तर हे पण माहीत नसणार कोणतं राहील, पण तेवढंच आपण आन्सरच्या जवळ पोहोचलो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला या चारही ऑप्शनमध्ये काहीही माहीत नसेल किंवा या प्रश्नाबद्दल काहीही माहीत नसेल तेव्हा आपण काहीतरी एक करून टाकतो आणि पुढे जायचा प्रयत्न करतो. त्याच्याऐवजी थोडीशी जी आपल्याला थोडीफार माहिती आहे, जनरल नॉलेज जे आहे ते लावून जर आपण पाहिलं तर हे दोन आन्सर कट होतात, आपण तेवढंच करेक्ट आन्सरच्या जवळ गेलोत. जे 25% जी आपली 1 in 4 जी प्रॉबेबिलिटी होती ती आपण 1 in 2 केली. तर इथे आपण जस्ट पाहिलं मजदूर किसान शक्ती संघटना हा सेकंड ऑप्शन करेक्ट होतो. मग इथे 1997 आता राज्यांचा क्रम इथे पाहून घेऊया. 1997 तमिळनाडू हा पहिला राज्य होता ज्याने RTIचा कायदा पास केला. महाराष्ट्रात हा कायदा सन 2000 झाला आणि महाराष्ट्र 6वं राज्य होतं. 2004 जम्मू आणि काश्मीरने पण हा कायदा लागू केला. आता जेव्हापर्यंत Article 370 होतं तोपर्यंत केंद्रीय कायदे हे जम्मू काश्मीरला बाय डिफॉल्ट अप्लाय नाही व्हायचे. मग तेव्हा काय करायचं, तेव्हा बरेचसे जे कायदे आपल्याकडे केंद्रीय कायदे म्हणून अस्तित्वात आहेत ते जम्मू काश्मीरचे राज्य कायदे म्हणून अस्तित्वात होते, कारण जम्मू काश्मीरला स्पेशल स्टेटस होतं. मग 2019 आपण ते Article 370 रद्दबातल केलं. मग रद्दबातल केल्यानंतर काय झालं, तर हे कायदे आपण हळूहळू जम्मू काश्मीरमध्ये पण अप्लाय केले. मग हा 2004 कायदा गेला आणि केंद्रीय जो कायदा होता भारत सरकारचा तो जम्मू काश्मीरमध्ये 31 ऑक्टोबर 2019 पासून अप्लाय होण्यास सुरुवात झाली. मग ह्याच्या पुढे काही केसेस आहेत बघा, या केसेस फक्त एकदा नजर यांच्यावरून मारून घ्या, फक्त मी डेटा काढलेला आहे. ह्याच्या पलीकडे हे जे आहे फक्त इथे मग बेनेट कोलमन केस, सगळ्या केसेसमध्ये फक्त प्रेसचे स्वातंत्र्य आहे, प्रेसला काही माहिती जाणून घेण्याचा आणि माहिती पब्लिश करण्याचा अधिकार आहे. वजर हुसेनमध्ये पदार्थात कोणते घटक आहे, जे काही फूड आपण घेतोय त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेण्याचाही अधिकार आहे. मग ते कन्झ्युमर प्रोटेक्शन मध्ये पण आलं आणि RTI मध्ये पण आले त्या गोष्टी. मग इथे काय आहे, RTI न भेटणं म्हणजे मानवी हक्कांचा भंग आहे. मग CIC ने SC अग्रवाल आणि अनिल बैरवल केस जी होती त्याच्यामध्ये चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, जे या कायद्यानुसार केंद्रीय माहिती आयोग जो आपण इस्टॅब्लिश करतो, त्यांनी सांगितलं की जे आपले राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षांना बऱ्यापैकी सरकारी फॅसिलिटीज भेटतात. काय काय भेटतं, जेव्हा इलेक्शन कॅम्पेन चालू असतो तेव्हा आपण त्यांना दूरदर्शन असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, सह्याद्री असेल, त्या तिथे
राष्ट्रीय पक्षांना 45 मिनिटाचा फ्री मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचं टाइम देतो. मग सरकारी ज्या काही जागा असतील, मोठे मोठे ग्राउंड वगैरे जर असतील, ओपन स्पेस असेल, तर तिथे राजकीय पक्षांना फ्री मध्ये प्रचार करण्याचं पण, ती जागा प्रचारासाठी रॅलीसाठी वापरण्याचा पण आपण अधिकार दिलेला आहे. मग तो पण आपण तिथे रेंट घेत नाही. मग बऱ्याचशा वेळेस काय होतं, मग त्यांना इलेक्टोरल रोल लिस्ट वगैरे पक्षांना पण दिल्या जातात आणि उमेदवारांना पण दिल्या जातात. आणि पक्षांना जे दिल्ली आणि मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी त्यांना पार्टी ऑफिस बनवण्यासाठी पण सरकारी जमीन बऱ्याचशा सबसिडाइज्ड किमतीमध्ये दिली जाते. मग या सगळ्या गोष्टींना धरून जे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनची जे अपील होती, त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय पक्ष जे आहेत ते या कायद्याअंतर्गत पब्लिक अथॉरिटी म्हणून होतात, कारण त्यांना सरकारकडून इनडायरेक्टली निधी भेटतो. मग लगेच काय झालं, आता सरकारी ते या कायद्यानुसार जर राजकीय पक्ष आपले हे झाले, पब्लिक अथॉरिटी झाले, समुचित शासन झाले, तर मग काय होणार, तर मग त्यांच्या विरोधात कोणीही आरटीआय टाकणार. कोणी उठले की मग ते काँग्रेस विरोधात आरटीआय टाकणार, बीजेपी विरोधात आरटीआय टाकणार की तुमच्याकडे किती फंड झाले, कसे आले, काय आले, आणि मग त्या सगळ्या गोष्टी या लोकांना क्लिअर कराव्या लागतील. आणि मग तिथे त्यांनी काही जर चुकीच्या पद्धतीने पैसे जमा केलेले असतील तर ते लगेच समोर आलं असतं. म्हणून लगेच तेव्हा त्याच्या विरोधात कायदा आणला की हा जो सीआयसीने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय राष्ट्रीय पक्षांना अप्लाय होणार नाही, राष्ट्रीय पक्ष हे आरटीआय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर राहतील, असा कायदा आणला. आणि कायदा आणला, सध्या राजकीय पक्ष हे भारताच्या बाहेर आहेत. अच्छा, विशेष म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत ते पण, त्यांचं पद पण आरटीआयच्या कक्षेत येतो. अशा प्रकारे ही सेंट्रल वेबसाईट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची आरटीआय कायद्याची. इथे बघा, तुम्हाला दिसते क्लिक हिअर फॉर सबमिटिंग अ रिक्वेस्ट. इतकं सिम्पल आहे. युझरनेम टाकायचं, काहीतरी लॉग इन करायचं आधी, आपलं प्रोफाईल बनवायचं आणि ते टाकायचं, पासवर्ड वगैरे टाकून 10 रुपये फीस भरायची. फक्त माहिती मागताना काय करायला पाहिजे, इथे माहिती मागताना माहिती प्रॉपर की हा ठीक आहे, या ही स्कीम तुम्ही लॉन्च केली आहे का, या स्कीममध्ये किती पैशांचं बजेट सँक्शन झालं, किती पैसे तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये पाठवले, अमरावती जिल्ह्यात किती लोकांना ह्याचा फायदा झाला, ज्या लोकांना फायदा झाला त्यांच्या नावांची लिस्ट आम्हाला द्या. अशा प्रकारचे डायरेक्ट ज्यांच्या इन्फॉर्मेशन आहे, माहिती जी आहे, त्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजे. तुम्ही जर असा प्रश्न विचारला की नाही म्हणे तुम्ही ही स्कीम आणली, असं स्कीम आणताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का, कशामुळे तुम्ही स्कीम आणली, अशा प्रकारचे प्रश्न नाही विचारता येणार. हे आहे आरटीआय ऑनलाईन सेंट्रल गव्हर्नमेंटचं. त्याच्यानंतर हे महाराष्ट्र सरकारचं पण आरटीआय आहे. इथे पण आपण राईट टू इन्फॉर्मेशनसाठी रिक्वेस्ट पाठवू शकतो. जिथे महाराष्ट्र सरकारचे प्रश्न असतील, महाराष्ट्र सरकारच्या स्कीम्स असतील, तर आपण हे वापरायचं. मग इथे ऍक्च्युअली आता आपला कायदा सुरू होतोय. तर मग कायदा सुरू झाला, प्रत्येक कायद्यानुसार सारखं बघा, इथे संक्षिप्त नाव असतं प्रत्येक कायद्यामध्ये. पहिलं कलम हेच असतं की या कायद्याला अमुक अमुक असं नाव राहील आणि ते असं असं राहील. त्याच्यामध्ये 31 ऑक्टोबर 2019 पासून हा कायदा लागू आहे. व्याख्या काय आहेत, आता बघा, आपला तो एक व्हिडिओ ॲपवर टाकलेला आहे आणि युट्यूबवर पण टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कुठल्याही कायद्यातल्या ज्या व्याख्या असतील त्या इंग्लिशमधल्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये असतात. आता इथे पण जेवढ्याही व्याख्या आहेत त्या सगळ्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये आहेत. तुम्हाला आता इथे जर तुम्ही समुचित शासन म्हणून जर अभ्यास केलं, त्या त्या ह्याच्यातून पाठ केलं, तर मग ते आपल्याला लक्षात नाही राहणार. पण ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन कमिशन, चीफ इन्फॉर्मेशन कमिशन, अशा पद्धतीने जर आपला अभ्यास केला तर आपल्याला व्याख्या या इझिली लक्षात राहू शकतात. कारण थोडंसं लॉजिक लागतं की हा ठीक आहे, या ह्याच्यामध्ये असं असं आहे. मग आता अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणत्या, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्या कोणत्या संस्था उभारल्या, ज्यांना पैसे दिलेले आहेत, त्या सगळ्यांना अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणतात. आता अप्रोप्रिएट या सगळ्या व्याख्यांचा अभ्यास का करायचा, तर सिलेबसमध्ये यावर्षी जो रिवाईज सिलेबस केलाय त्याच्यामध्ये स्पेसिफिकली व्याख्या नावाचा शब्द प्रत्येक कायद्याच्या समोर दिलेला आहे. आधीच्या ह्याच्यामध्ये नव्हता, आधी नव्हता तरीही व्याख्या विचारायची, आता स्पेसिफिकली दिलाय म्हणजे व्याख्या विचारल्या जातील. एखाद मार्क आपल्याला जर घालवायचा नसेल, 2-3 मार्क, तर मग व्याख्या पाठ करणं गरजेचं आहे. मग ते झालं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे या कायद्यानुसार एक केंद्रीय आयोग बनवला जाईल, सूचना आयोग, माहिती आयोग, त्याला सीआयसी म्हणेल. सेंट्रल पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, याच कायद्यानुसार एका अधिकाऱ्याला
सीपीआयओ दर्जा दिला जाईल. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर हा जो आयोग बनवला त्याचे जे मुख्य असतील त्यांना चीफ इन्फॉर्मेशन कमिशन आणि बाकीचे जे असतील त्यांना इतर माहिती आयुक्त असं आपण म्हणूया. मग डी मध्ये ते झालं. ई मध्ये आहे कॉम्पिटंट अथॉरिटी, सक्षम प्राधिकारी. म्हणजे ज्या काही मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा आरटीए वगैरे फाईल केलं जाईल किंवा त्यांच्याबद्दल आरटीएशी रिलेटेड काही डिसिजन जर घ्यायचे असतील तर मग तिथे कोण अधिकारी असेल. समजा लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या चारहीमध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी या कायद्यानुसार कोण असेल? लोकसभा विधानसभेचा स्पीकर असेल किंवा विधानसभा विधान परिषदेचा, सॉरी, लोकसभा विधानसभेचा स्पीकर, राज्यसभा विधान परिषदेचा चेअरमॅन, सुप्रीम कोर्ट असेल तर सीजेआय हे कॉम्पिटंट अथॉरिटी असतात. हा प्रश्न राज्यसेवा मेन्सला पण विचारला गेलेला आहे मित्रांनो. मग हायकोर्ट असेल तर लॉजिकली आपल्याला येऊन जातो. मग घटनात्मक कुठल्याही संस्था असतील तर त्या त्याचे राष्ट्रपती आणि राज्यपाल असतील. आणि आर्टिकल 249 नुसार जर केंद्रशासित प्रदेश असतील तर त्यांचा युटीचा तो प्रशासक असेल. आता एफ मध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती काय असेल याची व्याख्या दिलेली आहे. या व्याख्या काय आहे? फार जास्त की कुठल्याही प्रकारचा अहवाल असेल, अहवाल असेल, अभिलेख असेल, रेकॉर्ड असेल, माहिती असेल, मग ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये असेल, कागदावर असेल, पुस्तकावर असेल, नोटबुकवर असेल, फाईलमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये असेल, डिस्कवर असेल, टेपवर, टेप रेकॉर्डरवर असेल, त्या सगळ्या गोष्टींना या कायद्याअंतर्गत माहिती म्हटलं जाईल. मग आहे प्रिस्क्राइब्ड म्हणजे विहित, म्हणजे या कायद्यामध्ये जी प्रोसिजर दिलेली आहे त्याच्यानुसार. मग आलं पब्लिक अथॉरिटी म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण. आता सार्वजनिक प्राधिकरण कोण राहतील? परत तेच, ज्यांना सरकारने वित्त पुरवठा केलेला आहे अशा सगळ्या संस्था, राज्य सरकार सरकार असेल, केंद्र सरकार असेल, स्थानिक संस्था असतील, पंचायत राज्य असतील आणि नागरी व्यवस्थेचे असतील, ते सगळे याच्यामध्ये येतील. मग आय मध्ये आहे रेकॉर्ड. रेकॉर्ड म्हणजे अभिलेख. मग अभिलेख कशाला म्हणता येईल? कुठलंही दस्तऐवज असेल, फाईल असेल, कॉपी असेल, मायक्रोफिल्म असेल, डिजिटल फॉर्मॅटमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिकमध्ये असेल, त्या सगळ्या अशा व्यवस्था ज्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड कीपिंग करतो त्या सगळ्यांना रेकॉर्ड म्हणून यांनी व्याख्या दिलेली आहे. मग राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार. मग याच्यात काय होईल की कुठलाही सरकारी दस्तऐवज असे, आता माहितीचा अधिकार म्हणजे व्याख्या काय आहे? सेक्शन 2J मध्ये यांनी सांगितलंय की सरकारचं कुठलाही दस्तऐवज असेल ते पाहणं, त्याची तपासणी करणे, त्याची झेरॉक्स कॉपी मिळवणे, ते डिजिटल असेल तर त्याची तशी त्या प्रकारची डिजिटल कॉपी मिळवणं, किंवा मग त्यांच्या प्रिंटेड वगैरे असतील तर तशा प्रकारच्या प्रिंटेड कॉपीज घेणं, या सगळ्या घेणं, ते तपासून पाहणं, ते तपासण्याचा हक्क असणं, या सगळ्या गोष्टींना आपण माहितीचा अधिकार असं म्हणू. मग सेंट्रलला होतं तसंच स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे राज्य माहिती आयोग, मग राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त आणि राज्य जनमाहिती अधिकारी. मग थर्ड पार्टी म्हणजे त्रयस्थ पक्ष. आता त्रयस्थ पक्ष म्हणजे काय? समजा तुमच्याबद्दलची माहिती मी सरकारकडून मागवली, म्हणजे काय झालं? फर्स्ट पर्सन मी आहे, सेकंड पर्सन सरकार आहे, कारण मी सरकारकडून माहिती मागवली. पण तुम्ही थर्ड पर्सन आहात, तुम्ही त्रयस्थ पक्ष आहात, कारण तुमच्याबद्दल माहिती मागवली गेलेली आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं? तर अशा केसमध्ये सरकार काय करते की तुम्हाला एक नोटीस पाठवते की बाबा तुमच्याबद्दल अशी अशी माहिती मागवलेली आहे. मग काय करायचं? मग तुम्हाला त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा टाइम देण्यात येईल की ही माझी पर्सनल माहिती आहे, ही माहिती फयाजला देऊ नका. मग त्याच्यामध्ये मग माहिती आयुक्त वगैरे त्याच्यावर डिसिजन पण घेतील की नाही ठीक आहे, तुमची पर्सनल आहे तेवढा विषय वेगळा, पण या माहितीला पब्लिश केल्यामुळे व्यापक जनहित हे साध्य होणार आहे, त्यामुळे ही माहिती आम्ही पर्सनल असली तरी साध्य करू. किंवा तुमच्या मताशी सहमत होऊन म्हणेल की ठीक आहे, हे पर्सनल आहे, पब्लिकला हे माहिती असण्याची गरज नाहीये. अशा प्रकारे त्रयस्थ पक्षाचं काम असतं. मग तेही आपण थोडंसं डिटेलमध्ये पुढच्या कलमामध्ये पाहू. मग आता 2018 आपण काही PYQs पाहू. सॉरी, आता इथला हा जो PYQ आहे तो इंटरेस्टिंग आहे. बघा, माहितीच्या अधिकाराच्या कायद्याअंतर्गत त्रयस्थ व्यक्ती कोण आहे? आता मी तुमच्याबद्दल माहिती मागवली तर तुम्ही थर्ड पार्टी झाले, किंवा मी दुसऱ्या पब्लिक अथॉरिटीबद्दल या सरकारी पब्लिक अथॉरिटीकडे मागितली माहिती, तरीही ती पब्लिक अथॉरिटी पण थर्ड पार्टी झाली, राईट? म्हणजे थर्ड पार्टी कोण असू शकतं? व्यक्ती पण असू शकतं आणि कुठलं एखादं सार्वजनिक प्राधिकरण असेल तर ते पण असू शकतं.
मग त्याचवर प्रश्न आहे, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत पुढीलपैकी त्रस्त व्यक्ती कोण? एकतर भारताचा नागरिक, यस भारताचा नागरिक नसलेली व्यक्ती परंतु जिने माहिती मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे. आता माहितीचा अधिकार आपण आपल्या देशातील लोकांनाच दिलेला आहे, त्यामुळे हे नसणार आहे. मग सार्वजनिक प्राधिकरण, आता आपण चर्चा केली की सार्वजनिक प्राधिकरण पण असू शकतं. मग उत्तर आलं पाहिजे ए आणि सी, ए आणि सी इथे नाहीये, त्यामुळेच मी इंटरेस्टिंग बोललो होतो की हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता, कारण करेक्ट ऑप्शन आयोगाने ऑप्शन्स मध्ये दिलेलंच नव्हतं. तरीही आपल्या अंडरस्टँडिंग साठी चांगलं आहे म्हणून हे घेतलं. मग आता माहितीचा अधिकार 2005 कलम 2 खंड डॅश अन्वये त्रयस्थ पक्ष म्हणजे थर्ड पार्टी, ठीक आहे, याचा अर्थ माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या नागरिका व्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे, आणि त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. आता आपण मित्रांनो पाहिले आरटीआय मध्ये आय थिंक 14 व्याख्या दिलेल्या आहेत ए पासून एन पर्यंत, आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर पण माहीत आहे. मग त्याच्यानुसार जेव्हा आपण आपला अभ्यास करताना थोडस सिन्सिअरली केलं तर इथे आपल्याला दिसतं की हा थर्ड पार्टी आहे, थर्ड पार्टीसाठीचा क्लॉज हा लास्टचा आहे, कारण हा टी अल्फाबेटिकली सगळ्यात लास्टची डेफिनेशन आहे. टोटल डेफिनेशन 14 आहे, त्यामुळे त्याचा नंबर एन येईल. मी तेव्हा काय केलं होतं तर मी थर्ड पार्टीला न्यूट्रल पार्टी म्हणून लक्षात ठेवलं होतं, न्यूट्रल फॉर एन, अशा प्रकारे तो एन आन्सर येतो. तिथे मग तुमचं क्लॉज जो आहे एन आलेला आहे. सॉरी, मग इथे बघा माहितीचा अधिनियम 2005 कलम 2E5, ठीक आहे, 2E5 आपल्याला पाहिजे. सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद डॅश अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो 249 हा फक्त आपण पहिल्या लेसन मध्ये आपला जो जेव्हा डिस्कशन झालं होतं तेव्हाच मी बोललो होतो की आपल्याला युटीचा जेव्हा अभ्यास करतो तुम्ही, हे जे अभ्यास जेव्हा करतोय आपण, तेव्हा ऍटलिस्ट आपल्याला पार्ट तरी माहीत पाहिजेत की कुठल्या पार्ट मध्ये कुठून कुठेपर्यंत आर्टिकल आहेत. मग ते माहीत असलं की आपल्याला लगेच कळतं की 249 हा केंद्रशासित प्रदेशाबद्दलचा आर्टिकल आहे. येथे मग युटी मध्ये हा राष्ट्रपती प्रशासक अपॉइंट करू शकतो, त्यामुळे ते आन्सर येऊन जातं. तर बाकीचं 226 हे आपलं हायकोर्टाचं ह्याचा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाला 32 अधिकार आहे, तसा हायकोर्टाला 226 मधून मूलभूत हक्कांची पायमल्ली जर झाली तर रिट पिटिशन इश्यू करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला 32 मधून होता, हायकोर्टाला 226 मधून होता. ते आपण एफ आर बद्दल अभ्यास करताना मूलभूत हक्कांचा पाहिलं होतं. आणि 356 जो ऑप्शन होता तो आणीबाणीचा आहे, ते सगळ्यांना माहितच आहे. आता इथला हा प्रश्न पण इंटरेस्टिंग आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे कोण? माहित जरी नसलं तरी इथे एवढा अभ्यास करून बसल्यावर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की हे महालेखा परीक्षक ऑब्व्हियसली नसणार आहेत. सगळ्यात आधी ते कट करायला पाहिजे, महान्याय प्रतिनिधी अटॉर्नी जनरल पण नसणार आहेत, कारण ते ऍज अ वकील आहेत सरकारचे, ते त्यांचं सुप्रीम कोर्टाशी जास्त देणं घेणं नाही. राष्ट्रपती पण सक्षम अधिकारी कोर्टासाठी नसणार आहेत, राहिले तर युनियन गव्हर्नमेंट तसं लॉजिक लावा, पण इथे नसणार आहेत, त्यामुळे आन्सर येतं भारताचे प्रमुख न्यायमूर्ती. आता इथे पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अपीलमध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कलम 2H अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत. कलम 2H मध्ये सार्वजनिक प्राधिकरणाची डेफिनेशन आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात बघा, आपण डिस्कशन केलं होतं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आणि स्थानिक शासन असतील कोणतंही, मग ते नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, ZP, पंचायत समिती असेल, राज्य सरकार असेल, आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, ते असेल, किंवा यांनी स्थापन केलेल्या बॉडीज असतील. यांनी स्थापन केलेल्या बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत? मग तुमचं कॅग असेल, तुमचं इलेक्शन कमिशन असेल, तुमचं फायनान्स कमिशन असेल, या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल आणि लिगल ज्या बॉडीज आहेत, कायदेशीर वैधानिक ज्या बॉडीज आहेत, त्या सगळ्या ह्या सार्वजनिक प्राधिकरणे झाले. मग याच्या पलीकडे जाऊन एखाद्या इन्स्टिट्यूशनला सरकारने सबस्टेन्शियल वित्त पुरवठा जर केलेला असेल तर मग त्याला पण आपण सार्वजनिक प्राधिकरण म्हणूया. मग अशाच प्रकारची केस आपण जस्ट डिस्कस केलं होतं
केंद्रीय माहिती आयोगाकडे आली होती की राष्ट्रीय पक्षांना पण बऱ्यापैकी फंडिंग सरकारकडून इनडायरेक्टली का असेना होत असते, मग त्यांना पण सार्वजनिक प्राधिकरण का म्हणल्यात जाऊ नये. मग इथे या केसमध्ये केंद्रीय माहिती आयोगाने सांगितलं होतं की हे जे एस सी अग्रवाल आणि अनिल बैरवल हे एडीआरचे तेव्हाचे मेंबर होते, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, याच्याबद्दल आपण कधी अभ्यास केला होता, म्हणजे पक्षीय निधीचा जो टॉपिक आपण अभ्यास करत होतो त्याच्यामध्ये एडीआर बद्दल आपण अभ्यास केला होता की एडीआर ही एक एनजीओ आहे जी डेमोक्रेटिक रिफॉर्मसाठी किंवा करप्शन फ्री एन्व्हायरमेंटसाठी आणि ट्रान्सपरन्सीसाठी काम करते. मग ते बऱ्याच वेळेस असे सर्वे वगैरे घेऊन रिझल्ट आपले पब्लिश करत असतात आणि जोही पब्लिक डोमेनमध्ये डेटा आहे इलेक्शन कमिशनकडे पार्टीजकडे त्या डेटावरही रिसर्च करून ते आपले सर्वेज पब्लिश करतात. मग त्याचे हे अनिल बैरवाल होते. तिथून मग त्यांनी सांगितलं की या केसमध्ये सीआयसीने असा निर्णय दिला होता. मग याच्या पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला तेव्हा इथे आपलं प्रकरण दोन सुरू होईल. प्रकरण दोन काय आहे? माहितीचा अधिकार. जस्ट चेक करतो क्लॅरिटी आहे का नाही. ठीक आहे, माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार व सार्वजनिक प्रकरणावरील आबंधने. मग आता इथे काय आहे? आर्टिकल 3 मध्ये माहितीचा अधिकार सर्व नागरिकांना आहे, करेक्ट. ते तिथूनच तो आपला प्रश्न सॉल्व झाला होता. बघा, सरकारी अधिकाऱ्यांना नाही, सर्व नागरिकांना आहे. आणि नागरिकांना आहे म्हणजे बाहेरचे नागरिक नाही करू शकत, फक्त भारतीय नागरिक करू शकतील. मग सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने काय आहेत? आबंधने म्हणजे ऑब्लिगेशन्स, त्यांच्यावरची जबाबदारी काय आहे जी त्यांनी कंपल्सरी केलीच पाहिजे. त्यांना काय आहे की या कायद्याला सोयीस्कर बनवण्यासाठी जे जे काही करता येईल ते तुम्ही करा. म्हणजे आरटीआय मी फाईल करेन, पण मी आरटीआय एखाद्या गोष्टीसाठी फाईल करण्याच्या आधीच तो डेटा जर तुम्ही प्रोएक्टिव्हली डिस्क्लोज केला, तुम्ही बोललेला असेल, तर मला आरटीआय फाईल करायची पण गरज नाही पडणार. अच्छा, मग आरटीआय मध्ये जेव्हा मी फाईल करेन तेव्हा या सगळ्या गोष्टी ऑनलाईन तुम्ही ठेवा, नेटवर्कमध्ये ठेवा, तुम्ही कम्प्युटरमध्ये चांगल्या प्रकारे ठेवा. मग समजा आता आपला महाराष्ट्राचं पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे, तुम्ही काय करा, सगळे रेकॉर्ड वगैरे चांगले सिस्टमॅटिक वे मध्ये मेंटेन करा, त्यांना चांगलं नंबरिंग करा, फॉर्मॅट त्यांचा चांगला ठेवा, सर्चिंग इझी जाईल असं. मग त्यांना कम्प्युटराइज करा आणि नेटवर्कला जोडा. आणि हे सगळं करत असताना हा कायदा लागू होण्याच्या 120 दिवसांच्या आत हे सर्व जे सार्वजनिक प्राधिकरण होते त्या सर्वांवर या कायद्याने एक जबाबदारी टाकली होती की 120 दिवसांच्या आत या कायद्यानुसार कशी कार्यपद्धती राहील, कशा प्रकारे नियम राहतील, तुमच्याकडे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर जे असेल जनमाहिती अधिकारी ते सगळे तुम्ही अपॉइंट करा, ते त्यांना नाही अपील कसं करायचं, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी. मग जे जनमाहिती अधिकारी अपॉइंट कराल त्यांच्याकडे अपील कसं करायचं, त्यांचे मग कॉन्टॅक्ट वगैरे असतील, ईमेल आय डीज असतील, या सगळ्या गोष्टी हा कायदा सुरू होण्याच्या 120 दिवसांच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने बनवल्या पाहिजेत असं त्या सार्वजनिक प्राधिकरणावर कंपल्शन होतं. आता माहितीचा कायदा अधिकार कायदा 2005 कलम 3 तरतुदीनुसार नागरिकांना कशाचा अधिकार प्राप्त झाला? नावातच आहे, माहितीचा अधिकार कायदा आहे, माहितीचा अधिकार प्राप्त झाला. पण ऑप्शन्स थोडं जर वाचले तर तेवढं इझी नाही आहे, ट्रिकी आहे. म्हणजे अपील करण्याचा अधिकार पण आपल्याला याच कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे. समजा मी एक रिक्वेस्ट पाठवली एका नगरपालिकेला आमच्या गावाच्या तालुक्याच्या की ही अमुक अमुक माहिती द्या आणि ती रिक्वेस्ट त्यांनी फेटाळली, तर मग त्या निर्णयाच्या विरोधात मी अपील करण्याचा अधिकार मला याच कायद्यातून मिळालेला आहे. ठीक आहे, मग तक्रार करण्याचे अधिकार आहेत. मग तुम्ही माहितीचा अधिकार का इथून चूज करायचं? तर हे कलम 3 तशी तरतूद आहे. आता हा माहितीचा अधिकार कायदा आहे. सर्वप्रथम आपण माहितीच्या अधिकाराबद्दल चर्चा करणार आहोत. पहिलं कलम कधीही संक्षिप्त नाव वगैरे असतं, दुसरं कलम नेहमी व्याख्याबद्दल असतं. त्यामुळे जेव्हा आपण तिसऱ्या कलमाकडे येऊ तेव्हा ते डेफिनेटली त्या मेन कायद्याला, मेन बॉडीला, त्याच्या मेन पार्टला टच करतं. त्यामुळे इथे आपल्याला दिसेल की तिसरा कलम हा माहितीचा अधिकार देतो. ठीक आहे, आता इथे आपल्याला कलम 5 काय दिसतंय? जनमाहिती अधिकाऱ्यांना पदनिर्देशित करणे. मग PIO डेझिग्नेट करा 100 दिवसाच्या आत आवश्यक असतील तेवढे. म्हणजे समजा तुमच्या अमरावती महानगरपालिकेची आता ऑफिसमध्ये त्यांना PIO डेझिग्नेट करायचंय,
गर नेसेसरी नाही की तुम्ही एकच करा, तुम्हाला जर आरटीआय रिक्वेस्ट जास्त येत असतील तर तुम्ही दोन तीन अधिकाऱ्यांना पण पीआयओ असं नाव देऊ शकता. मग 100 दिवसाच्या आत उपजिल्हा स्तरावर केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकारी किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून पद निर्देशित करा. त्यांच्याकडे ही माहिती ट्रान्सफर करण्यासाठी 5 दिवस ऍड करा. म्हणजे काय, आता आपल्याला प्रत्येक प्राधिकरणाला ह्याच्या त्याच्यामध्ये झाले, मग काय आहे, मग आपल्याला 2 आयोग आहेत, एक सेंट्रल लेवलला केंद्र आयोग आहे, राज्य लेवलला राज्य आयोग आहे. मग त्यांच्या खाली त्यांना असिस्ट करण्यासाठी उपजिल्हा लेवलला उपविभागीय स्तरावर आपल्याला काय करायचंय, राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी अपॉइंट करायचे आहेत. आणि मग जेव्हा एखादी माहिती इकडून तिकडे जेव्हा पाठवू आपण तेव्हा त्या माहितीमध्ये आपल्याला 5 दिवस ऍड करायचे आहेत. मग कलम 6 आलं. कलम 6 मध्ये आपण माहिती मिळवण्यासाठी विनंती करतो. माहिती कशामध्ये विनंती करता येईल, आता महाराष्ट्रात जर माहितीची विनंती करत असाल तर तुम्ही हिंदी आणि इंग्लिश केंद्र सरकारची राजभाषा आहे त्यामधून करू शकता, आणि महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठीमध्ये रिक्वेस्ट करता येते. आता अमरावती महानगरपालिकेमध्ये तमिळ भाषेमध्ये जर तुम्ही रिक्वेस्ट घेऊन गेलात तर मग ती नाकारली जाऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाने पण तुम्हाला माहितीची रिक्वेस्ट करता येईल, जसं की आपण ते आत्ताच आरटीआय ऑनलाईनचं फ्रंट पेज पाहिलं होतं, होम पेज, त्याच्यामध्ये करता येतं. लेखी, आता समजा एखादा माणूस आहे ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण त्याला माहिती पाहिजे, तर तसा जर व्यक्ती आला तर कायद्यामध्ये तरतूद आहे की हे त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे, अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्या माणसाला त्या प्रकारचा लेखी अपील, लेखी रिक्वेस्ट फाईल करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही हेल्प करा. उलट एखादे समजा विकलांग लोक वगैरे जर पण आले तर त्यांनाही या अधिकाऱ्यांनी हेल्प करणं आवश्यक आहे. वैयक्तिक माहितीची गरज नाही. आता मी अपील करतोय तर माझ्या अपीलला रिस्पॉन्स देण्यासाठी त्यांना काहीतरी माझा कॉन्टॅक्ट पाहिजे की बाबा ठीक आहे आम्ही तुला डेटा पाठवू पण तू मोबाईल नंबर किंवा तुझा ईमेल आय डी दे, त्या ईमेल आय डीवर आम्ही ईमेल पाठवू. याच्या पलीकडे माझा कुठलाही डेटा देण्याची गरज नाही. कारण मग साधारणतः काय होतं की माझी प्रायव्हसी, मला डेटा पाहिजे सरकारकडून, पण मग सरकारने काय करेल, माझा डेटा देत माझी पण पूर्ण इन्फॉर्मेशन पब्लिश करेल. मग त्याच्यातूनच बरेचसे आरटीआय कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या ज्या डेथ झालेल्या आहेत, त्यांच्या किलिंग ज्या झालेल्या आहेत, किंवा मागे सुप्रीम कोर्टात पण केस टाकली होती की सगळ्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या पर्सनल डिटेल्स ज्या आहेत त्या आरटीआय रिझल्ट पब्लिश करत असताना त्या पर्सनल डिटेल्स पण सगळ्या माहिती आयोगांनी पब्लिश केलेल्या आहेत. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या राईट टू प्रायव्हसीला गदा आली अशी म्हणून केस कोर्टात गेली होती. कोर्टाने सांगितलं की सगळी ह्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्ही हाईड करा. मग विनंती जर समजा एखाद मी अमरावती महानगरपालिकेला रिक्वेस्ट पाठवली आरटीआयसाठी, पण मी ज्या विषयावर त्यांना मागणी पाठवली तो विषय आहे अकोल्याचा, मग अमरावती महानगरपालिका परस्पर ते अकोल्याला पाठवेल किंवा ते मला सांगेल की तुम्ही अकोल्याला या या ठिकाणी वगैरे करा, पण ते जर मला सांगत बसले तर माझ्या अधिकारावर ते गदा आली कशामुळे, तर मग ते असेच प्रत्येकजण टाळत राहील आणि पुढचं काही राहणार नाही. मग आपण काय केलं की अमरावती महानगरपालिका स्वतःहूनच माझं जे काही आहे ते अकोला असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल त्यांना ती माझी आरटीआयची रिक्वेस्ट फॉरवर्ड करेल की अरे या व्यक्तीने चुकून आमच्याकडे पाठवलं होतं, हे तुमच्याकडे आहे. त्याच्यासाठी 5 दिवस ऍड करा. 5 दिवस ऍड करा म्हणजे काय, आता आरटीआय कायद्यामध्ये आपण थोडंसं पुढे जाऊन पाहणारच आहोत की कोणतीही आरटीआयची रिक्वेस्ट केली तर ती 30 दिवसांच्या आत मान्य करायची आहे, पण ते 30 दिवसांच्या जर पुढे जात असेल तर मग त्या त्या अधिकाऱ्यावर फाईन लागतो. पण समजा असं एकाकडून एका अमरावती महानगरपालिकेतून नागपूर महानगरपालिकेला त्यांना जो डेट फाईल आहे रिक्वेस्ट जी आहे ती जर फॉरवर्ड करावी लागत असेल तर त्याच्यासाठी कायद्यात म्हटले की 5 दिवस त्यांना एक्स्ट्रा द्या. मग हे झालं. मग आता सेक्शन 7 जे आहे या कायद्याचं ते आहे विनंती अर्ज निकाली काढणे. म्हणजे एक व्यक्ती आला, 10 रुपये घेऊन त्यांनी फॉर्म भरला आणि आरटीआयची रिक्वेस्ट दिली. मग आता हे निकाली काढणं त्या संबंधित विभागाच्या अधिकार क्षेत्रात आहे. मग ते विभाग काय करेल,
त्यांच्यावर कायदेशीर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही 30 दिवसांच्या आत या आरटीआय रिक्वेस्टमध्ये जी मागणी केलेली आहे ती माहिती त्या व्यक्तीला द्या. आणि समजा रिक्वेस्ट ही कुणाच्या जीवित आणि स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल असेल तर अशा केसमध्ये तर 48 तासांच्या आतच ती माहिती देणं या कायद्यानुसार बंधनकारक आहे. आता ह्याच्यामध्ये 10 रुपये जे नॉमिनल शुल्क आहे सरकारने एवढं चांगलं केलं की बीपीएल मधील एखादा व्यक्ती असेल त्याने जर आरटीआय रिक्वेस्ट फाईल केली तर त्याला ते 10 रुपये पण नाही लागणार. ऍक्च्युअली ते 10च्या पेक्षा पलीकडे जाऊन अजून जास्त फीस वगैरे पण लागते. आणि मग जर फेटाळलं असेल, समजा माझी रिक्वेस्ट मी मागितली तर मग ती रिक्वेस्ट जेव्हा फेटाळली जाईल ना तेव्हा डायरेक्ट फक्त नाही देत जा असं नाही म्हणता येत त्यांना. त्यांना प्रॉपर ह्याच्यामध्ये की ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ह्याचं कारण असं असं आहे, मग कुठल्या कारणामुळे ती माहिती फेटाळली, का फेटाळली, आणि मी जर तुमच्या त्या कारणामुळे हे झालो नसेल, त्या कारणाने माझं ते कारण माझ्या मनाला पटलं नसेल तर मग मी काय करेन, तर पटलं नाही तर मी अपील कुठे करायला पाहिजे हे पण ते फेटाळण्याचं जेव्हा रिसीट देतात त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. आता मग माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद हा सगळ्यात महत्वाचा आर्टिकल आहे याच्यामधला. ह्याच्यावर भरपूर प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. काय आहेत बघा, आता मी माहिती मागतोय मग मी काहीही माहिती मागली तर मला देतील का? नाही देणार ना, म्हणजे ट्रान्सपरन्सीलाही काहीतरी लिमिट राहील. आता समजा मी उद्या सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलं की ठीक आहे भारतात जेवढेही न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत त्या सगळ्यांचे लोकेशन मला सांगा, किती आहेत ते सांगा, आणि सगळ्यांचे कोड्स पण मला द्या, त्या सगळ्या माहिती सांगा, पासवर्ड सांगा मला आपल्या ह्याचा, तर तसं नाही जमणार ना, ती माहिती आपल्याला देता येणार नाही. तर मग काही माहितीला अपवाद ठेवावं लागेल. मग कोणत्या माहितीला अपवाद राहील हे आपण सेक्शन 8 मध्ये बघतोय. ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. या सेक्शन 7 वर फक्त 30 दिवस आणि 48 तास एवढ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 8 मध्ये काय काय आहेत? भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, सुरक्षा, युद्धतंत्र विषयक वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना किंवा परकीय राज्याबरोबर संबंधांना धोका किंवा अपराधाला चेतावणी दिली जात असेल अशा विषयांशी संबंधित माहिती असेल तर ते नाकारली जाऊ शकते. किंवा या ह्याच्यांनी मना केलेली जर कोणती असेल तर समजा बी मध्ये काय आहे की न्यायालयाने जर मनाई केलेली एखादी बाब असेल की न्यायालयाने सांगितलं की हे पब्लिश करू नका तर मग ती माहिती पण नाही देण्यात येणार. संसद किंवा विधानमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग होईल अशी माहिती पण देता येणार नाही. आता आपल्याला माहिती संसद आणि विधिमंडळ जे काही आहेत त्या सगळ्यांना काही विशेषाधिकारी आहेत, मग त्या विशेषाधिकारांचा भंग होत असेल अशी माहिती पण अपवाद राहील. विदेशी सरकारकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती अपराध्यांचा तपास करण्यास अडथळा होईल अशी माहिती, किंवा मंत्रिमंडळाने जर निर्णय घेतले असतील तर तशी माहिती पण अपवाद राहील. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल काय होतं माहिती का, की एखादी फाईल समजा मंत्रालयात आली तर विविध जे अधिकारी आहेत ते त्या फाईलवर नोटिंग्स देत राहतात की नाही हा या फाईलमध्ये असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे, घेऊ नका, घ्या, इथे हे पैसे खाल्लेले आहेत, असं खाल्लेलं आहे, तसं खाल्लेलं आहे, हे झालंय, इकडे हा प्रॉब्लेम आहे, या कायद्याच्या विरोधात जाते, हा प्रोजेक्ट पास करू नका, अशा प्रकारे अधिकारी विविध नोटिंग्स करत असतात. मग या कायद्यानुसार काय म्हटले की नोटिंग्स वगैरे आपण नाही मागू शकत. हा पण ते केव्हा मागू शकतो? जेव्हा एखाद्या विषयावर फायनल निर्णय घेण्यात आला, फायनल निर्णय घेण्यात आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलची माहिती आपण मागू शकतो. पण निर्णयच घेण्यात आलेला नाहीये, तो फक्त मंत्रालयामध्ये कन्सिडरेशन मध्ये आहे, तर हा तुम्ही काय विचार करताय त्याच्याबद्दल ते सगळं आम्हाला सांगा, अशा प्रकारे नाही जमत. मग आता एखादी गोष्ट आहे समजा, तर त्या गोष्टीबद्दल इथे संसदेला पाहिजे, एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या माहितीबद्दल संसदेला किंवा विधिमंडळाला जर मनाई करता येत नसेल तर त्या ती माहिती एखाद्या व्यक्तीला पण मनाई करता येणार नाही. हा कायदा 1923 ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट जो आहे त्याला वरचढ ठरेल. 20 वर्षांच्या अगोदरची माहिती इथे आपल्याला नाही भेटणार. समजा आता 2021 आहे, 2001 नंतर घडलेली घटना असेल त्याबद्दलच आपण आरटीआय टाकू शकतो. आपण असं नाही म्हणू शकत की ठीक आहे 1975 इंदिराजींनी आणीबाणी लावली त्याबद्दलचे मला हे डेटा पाठवा, तसं नाही जमत. किंवा आता ते नेहरूंना बोलायचं आहे सगळीकडे, ते मग नेहरूंनी की आता सांगा
तसं तो प्रकार त्या प्रकारचा डेटा पब्लिश करण्याचं कंपल्शन नाहीये. मग माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 कलम 7 खंड डॅश नुसार जेव्हा पोट कलम, आता हा प्रश्न वाचा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 7 अन्वये कलम 7 खंड डॅश नुसार जेव्हा पोट कलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबत यथास्थिती जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे, ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी, अपील प्राधिकरणाचा तपशील. आता मी पाहिलं, मी बोललो होतो ना की समजा मी एखादी आरटीआय रिक्वेस्ट पाठवली आणि तो रिक्वेस्ट अमरावती महानगरपालिकेने ऍक्सेप्ट नाही केला, तर मग ते फक्त हा नाही माहिती नाही देत जा असं नाही म्हणता येणार त्यांना. त्यांना काय करावं लागेल, तो अर्ज का फेटाळला ती कारणे पण सांगावी लागतील. त्याच्या पलीकडे जाऊन हा जो फेटाळण्याचा जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या विरोधात किती दिवसांच्या आत मी अपील करू शकतो वरच्या अथॉरिटीला ते पण सांगतात, आणि कुठल्या अथॉरिटीला अप्रोच करू शकतो त्यांचा पूर्ण नाव गाव पत्ता पण त्या ह्याच्यामध्ये त्यांना द्यावा लागतो. तर या सगळ्या ज्या अरेंजमेंट्स आहेत त्या क्लॉज 8 मध्ये आहेत. आता हा प्रश्न फक्त कशासाठी घेतला माहितीये का, तर आता बघा इथे सेक्शन 5 मधलं सबसेक्शन विचारलेलं आहे. मग आता एका कायद्यामध्ये आपण मॅक्सिमम जास्तीत जास्त व्याख्या थोड्याफार करू शकतो आणि कलम थोडेफार करू शकतो. आता सबसेक्शन करणं हे जरा जास्तच अति होऊन जातं आणि असले प्रश्न हार्डली 1 ते 2 वेळेस विचारलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत समजा कायद्यावर ह्याच्यावर जे आहे जर 3-4 प्रश्न दरवर्षी असतात तर 1 ते 2 वेळा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर पाठ करून घ्या. आता इथे माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत, इथेच आपण पाहिलं 8व्या कलमांतर्गत दिले आहेत, त्यामुळे ह्याचा आन्सर कलम 8 येईल. खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमानुसार जी न्यायालयाने न्यायाधिकाऱ्याने प्रकाशित करण्यापासून रोखले आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. इथे बघा हे जे आहे इथे त्यानेच्या ऐवजी इथे न्यायालयाने पाहिजे होतं. तर न्यायालयाने जर माहिती एखादी मना केली, समजा सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा केस जो चालू आहे ह्याच्याबद्दलची माहिती तुम्ही देऊ नका, तर ती माहिती 8(1)(b) मध्ये राहील आणि तशी माहिती ज्या माहितीबद्दल न्यायालयाने मनाई केली तिथे आपल्याला थांबावं लागेल. तर अशा प्रकारे आपण 8व्या ह्याच्यापर्यंत पाहिलं होतं. आता 9व्या मध्ये काय, विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास मनाई करण्याचा अधिकार. समजा एखाद्या व्यक्तीचं कॉपीराईट उल्लंघन होत असेल तर अशा सर्टन केसेसमध्ये मनाई करता येऊ शकते का नाही या गोष्टीचा पण अधिकार इथे आहे. सिव्हिअरेबिलिटी म्हणजे काय, पृथक्करणीयता जी असते म्हणजे काय. आता आपण जे मिशन इम्पॉसिबल, जेसन बॉर्न वगैरे मूवीज जे पाहतो त्याच्यामध्ये कसा असतो, जेव्हा एखादा CIA डेटा जेव्हा तिकडे पब्लिश केला जातो तेव्हा असा असा डेटा असतो पूर्ण, पण मध्ये मध्येच तो डेटा पूर्ण असा ब्लॅक केलेला असतो. ह्याला काय म्हणतात, रिडॅक्ट करणं. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही माहिती मागवली आहे पण ती सरकारला पूर्ण देता येत नसेल तर मग आउटराईट तुम्ही सर्वच्या सर्व माहिती डिनाय करू नका. जेवढी देता येत नाही तेवढी मिटवा आणि जेवढी देता येते तेवढी देऊन टाका. ह्याला पृथक्करणीयता म्हणतात. जेवढी तुम्हाला समजा देशाच्या सार्वभौमत्वासाठी एखादी माहिती देता येत नाही तर तेवढीच माहिती लपवा, बाकीची जी देता येऊ शकते तेवढी द्या. फक्त 1 पॉइंट देता येत नाही म्हणून बाकीच्या 100 पॉइंट पण तुम्ही मनाई करू नका. मग त्रयस्थ पक्षाची माहिती. आता त्रयस्थ पक्षाबद्दल थर्ड पार्टी बद्दल आपण थोडंसं डिस्कशन केलं होतं. ह्याच्यामध्ये काय आहे की समजा आरटीआयची रिक्वेस्ट आल्या 5 दिवसांच्या आत आपण थर्ड पार्टीला नोटीस दिलं पाहिजे की बाबा तुझ्या बाबतीत असं असं आरटीआय रिक्वेस्ट आली. मग तिथून 10 दिवसाच्या आत त्रयस्थ पक्ष येऊन सांगेल की अरे हे माझी पर्सनल माहिती आहे तुम्ही त्याला देऊ नका. मग समजा ती माहिती नाकारली आहे, सॉरी ती ते निवेदन फेटाळले का नाही फेटाळलं किंवा त्या सगळ्या गोष्टीबद्दल त्रयस्थ पक्ष अपील करू शकतो.
अशा प्रकारे 11 आर्टिकल झालेले आहेत. एक सेशन इथे आपला संपलेला आहे, आपण थांबूया. पुढच्या सेशनमध्ये सेक्शन 12 पासून पाहूया. थँक्यू.